या बातमीचे प्रायोजक आहे ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर. आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर. सोलापूर महानगरपालिका संशयाच्या भोवऱ्यात. शहरातील एका बड्या उद्योगपतीने बोगस लेआउट दाखवून जागा हडपल्याचा खळबळजनक आरोप. भैरवनाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासद आले रस्त्यावर. उद्योगपती संकेत अनिल किल्लेदार सह महापालिका अधिकाऱ्यांवरही टांगती तलवार. सखोल चौकशी होण्याची केली मागणी. अधिकाऱ्यांनी त्याचा हातमिळवणी करून दोन पैसे खाऊन त्याच्या हातमिळवणी करून त्याचं काम केलेलं आहे. महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्णयाकडे सोलापूरकरांचे आता लक्ष लागून. मी सोसायटीची जागा हडप करून ती खरेदी पण केलेली आहे. थोडक्यात माहिती अशी की सोलापूर शहरातील भैरवनाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मजरेवाडी या ठिकाणच्या जागेवर संकेत अनिल किल्लेदार यांनी सी ब्लॉक व डी ब्लॉक या दोन इमारतीमधील अंतरात स्वतःच्या उपयोगासाठी स्ट्रक्चर उभी करून बाकीचे काम करण्यात आलंय. त्यामुळे मुख्य रस्त्यापासून आत जाणाऱ्या सभासदांना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागत आहे. यासोबतच डी ब्लॉक येथे जागेचा कब्जाही घेतलाय. भैरवनाथ सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या मनपाकडील मंजूर झालेल्या लेआउटमध्ये D1 हा ब्लॉक नसताना देखील ओपन स्पेसमध्ये D1 ब्लॉक दाखवून बोगस खरेदी केल्याचा आरोप सभासदांनी केलाय. दरम्यान आता येथील सभासदांचा यावर तीव्र विरोध होत आहे. गेल्या 2 वर्षापासून या संस्थेचे सभासद न्याय मागण्यासाठी महानगरपालिका येथे आले असता त्यांना उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याचे सभासदांचे म्हणणे आहे. दरम्यान या घटनेत महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा हातही असल्याचा खळबजनक दावा करण्यात आलाय. लोकप्रधान न्यूज चॅनलशी गृहनिर्माण संस्थेतील सभासदांनी काय प्रतिक्रिया दिली पहा. माझं नाव सिरज रुपा गुंड, राहणार ब्लॉक नंबर 4 आसरा हाऊसिंग सोसायटी सोलापूर. गेल्या 40 वर्षापासून मी आसरा सोसायटी राहतो. सदर संस्था आसरा सोसायटी ही मंदिरवाडी हद्दीत येत होती. सन 1995 साली ही कॉर्पोरेशनमध्ये गेलेली आहे. त्याच्या अगोदरपासून आम्ही बांधकाम करून राहत आहो. आणि सोसायटीची ही पश्चिमेकडील भाग हा थोडासा रिकामा राहिल्यामुळे तिथं चोऱ्या वगैरे त्यावेळेला होत्या. 40 वर्षापूर्वी म्हणजे सन 80 साली. मग त्यावेळेला आम्ही त्या सोसायटीसाठी आम्ही कंपाऊंड वॉल वाढून घेतली. 40 वर्षापासून आजपर्यंत आमची कंपाऊंड वॉल शाबित होती. कोणाची तक्रार नव्हती, काय नव्हती काय नव्हती. तर एकाने बघवलं नसल्यामुळे स्वतः जागा ती हडप करण्यासाठी संस्थेच्या सभासदाच्या एका मुलानं आमच्या विरुद्ध इथं खोटी नटीत कंप्लेंट करून. संस्थाचं काय नाव आहे? आसरा सहकारी संस्था. करणार होतं बळकट, आम्हीच वापरत होतो ती जागा. कुणाचं कुठे केलं त्यांना आपण करणार? तक्रार करणार याचं नाव संकेत अनिल किल्लेदार. त्यानं तक्रार केलेली की ह्याने अतिक्रमण केलेलं आहे म्हणून. वास्तविक पाहता संरक्षणासाठी सदरचे कंपाऊंड वॉल असून तिचं काय बांधकाम नाही काय नाही नसताना सदर कंपाऊंड वॉल पाडा म्हणून इथं अर्ज केला कॉर्पोरेशनला त्यांनी. आणि त्याच्या बाबतीत आम्हाला काही पूर्वकल्पना न देता आम्ही प्रत्येक वेळ नोटिसीला उत्तर दिलेलं आहे. त्या उत्तराचं एकही आम्हाला केले समानार्थ म्हणणं त्यांचं आलं नाही किंवा मागणी आली नाही. आणि तडकाफडकी येऊन त्यांनी आमचं कंपाऊंड वॉल काल दिनांक 30/5/24 रोजी पाडलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला कळलं पण आहे. आणि जसं जन कंप्लेंट केलेली आहे त्यांनीच तो सध्या भैरवनाथ गृहनिर्माण संस्थेत राहतो. आणि तिथं ग्रुप हाऊसिंग सोसायटी असताना त्यानं ABCDE हे 5 नंबरचे भाग असताना त्यानं डी मध्ये वर जागा वाढवून त्याच्यामध्ये फुल 2400 बांधकाम करून मोकळी जागा संस्थेला न कळवता खरेदी केलेली आहे.
बोगस खरेदी आहे. सोसायटीचे 18 लोकांची फसवणूक झालेली आहे आणि सोसायटीचं नाव भैरवनाथ गृहनिर्माण सहकारी संस्था आहे आणि ती 11 लगतच आहे. सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये देखील त्यांनी 2012 खरेदी खत खोटी आहे असं तक्रार अर्ज दिला होता, पण 2023 त्याचा निकाल लागला असून पोलिसांनी, सदर बाजार पोलिसांनी त्या गुंड यांना क्लीन चीट दिलेली आहे. असे कोणतेही गैरकृत्य गुंड किंवा गंभीर परिवाराकडून न होता देखील काल दिनांक 30/5/2024 रोजी गोवा गोविंदाने राहणारे असरा सोसायटीतील सभासदांची जे चोऱ्या होऊ नये किंवा अतिक्रमण होऊ नये म्हणून जी सोसायटीने ठराव केलेली जी कंपाऊंड आहे, जे संरक्षण भिंत आहे, महानगरपालिकेने कोणतीही पूर्व परवानगी किंवा पूर्व परमिशन किंवा सोसायटीला नोटीस न देता बेकायदेशीररित्या पाडलेली आहे. उलट D1 हे भैरवनाथ सोसायटीमध्ये असरा सोसायटीच्या बाजूला राहिलेली एक सोसायटी असून त्यात D1 नावाचं एक प्लॉट अस्तित्वात असताना देखील बेकायदेशीर खरेदी खत करून बेकायदेशीर 7/12 नोंद लावून त्याच्यावर बेकायदेशीर नॅशनलाइज बँकेचे 40 लाख रुपये लोन केलेलं आहे. तसेच डिमार्टच्या होडगी रोडच्या डिमार्टच्या बाजूला एक फिश मार्केट व 3 मजली बिल्डिंग बेकायदेशीर असून त्याला देखील बांधकाम परवाना नसून त्या जागेवर त्या बिल्डिंगवर एक मोबाईलचं टॉवर आहे ते देखील बेकायदेशीर आहे. याची तक्रार देखील महानगरपालिकेला आम्ही वारंवार गेली वर्ष झाले करतोय तरी कोणतीही कारवाई अधिकारी करत नाहीत. त्यासाठी आज आम्ही भेटायला आलो होतो, पण आज 31 मार्च 2024 आज या ठिकाणी तिन्ही ऑफिस आम्ही आपल्या आयुक्त मॅडम उपायुक्त साहेबांकडे गेलो होतो पण ते अनावधानाने नव्हते. तरी आम्ही ज्या तक्रार अर्ज केले आहेत आमची सोसायटीच्या सर्व सभासदांमार्फत एकच विनंती आहे की आम्ही जे संकेत किल्लेदार व त्याच्या अतिक्रमणाबद्दल जे काय बेकायदेशीर अतिक्रमण आहे ते लवकरात लवकर हटवून आमच्यावर झालेला अन्याय लवकरात लवकर पार करावा हीच विनंती करतो. आम्ही आता सोसायटीमध्ये बेकायदेशीर संचालक मंडळाची जी बॉडी उपस्थित केलेली आहे त्यांनी ती पहिल्यांदा आम्ही ठरावामार्फत चॅरिटी कमिशनरकडे तो रद्दबातल करून घेणार आहे व याची कल्पना आम्ही DDR ऑफिसला पण देणार आहे. मी भैरवनाथ गृहनिर्माण संस्थेचा सभासद असून आमच्या इथं एक किल्लेदार म्हणून जी एक व्यक्ती आहे की जी बेकायदेशीर चेअरमन आहे आणि त्यांनी सोसायटीची जागा हडप करून ती खरेदी पण केलेली आहे, जागेवर अतिक्रमण पण केलेलं आहे सोसायटीच्या, त्या संदर्भात 2.5 वर्षापासून आम्ही महानगरपालिकेकडे तक्रार केलेली आहे. महानगरपालिकेने अजून त्यांच्या एकाही बांधकामावर हात लावला नाही, उलट नुसतं येऊन त्यांच्या घरात बसून चहा पाणी करून हे लोक जातात आणि सगळे लोक या सामील आहेत आणि इथं आमच्या आजूबाजूचे कुठं थोडंफार काय अतिक्रमण दिसलं की लगेच पाडून जातात. तर आमच्या या तक्रारीची तरी दखल घेत नाहीत महानगरपालिकेकडून. आज आम्ही इथं आलेलो आहे. शिखा कमवा आणि स्वावलंबी व्हा. ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर. आम्ही मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेस ऑफर करतोय जे तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये स्थानिक आणि परदेशात नोकरी व व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी देत आहोत. पॅरामेडिकल कोर्सेस जसे DMLT, X-ray, MRI, CT स्कॅन, OT, नर्सिंग आणि BO, याचबरोबर डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट कोर्स, प्राथमिक आणि मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम, एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कोर्स, कर्नाटकातील दी फार्मसी कॉलेज करिता ऍडमिशन अँड गार्डन सेंटर. या सोबतच विविध शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध. आम्हाला निवडा कारण 100% नोकरीची संधी, सवलतीचे शुल्क, अनुभवी प्रशिक्षकांद्वारे प्रत्यक्षकांसाठी प्रयोगशाळेची व्यवस्था. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता लष्कर ममता रेडिवे जवळ सोलापूर, संपर्क क्रमांक 94056558 आणि 76662492.